अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील कोतुळे इथे असलेल्या कोतुळ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार समोर आला असून या पतसंस्थेत स्थानिक नागरिकांनी आपल्या कष्टातून कमवलेल्या पैशांच्या जमापुंजी म्हणून कोतुळेश्वर पतसंस्थेत ठेवल्या होत्या। परंतु गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या ठेवीदारांना आपल्या ठेवीची मुदत संपल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारचा परतावा मिळालेला नाही। याच अनुषंगाने संतापातून या ठेवीदारांनी अनेक वेळा पतसंस्थेला तसेच प्रशासनाला वेळोवेळी आपली कैफियत मांडून कुठलाही ठोस निर्णय तसेच आपल्या रकमेचा परतावा मिळाला नाही। म्हणूनच या ठेवीदारांनी आज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकोले तालुका यांना निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे। तसंच या तक्रारीमध्ये या ठेवीदारांनी असे म्हटले आहे की येत्या 30 एप्रिल 2022 पर्यंत जर आमच्या ठेवी आम्हास परत मिळाल्या नाही तर आम्ही ठेवीदार निबंधक कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशाराही यावेळी ठेकेदारांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला आहे। या ठेवीदारांना पतसंस्था गेल्या 5 ते 6 वर्षापासून उडवा उडवीची उत्तरं देत असून सदर पतसंस्थाही बंद अवस्थेत दिसत आहे। या पतसंस्थेत मोठा अपहार झाल्याची चर्चा समस्त कोतुळ पंचक्रोशीत झाली आहे। तरी या ठेवीदारांच्या निवेदनावर निबंधक काय निर्णय घेणार हाच मोठा सवाल आहे। प्रतिनिधी सचिन खरात, MH Times मराठी, कोतुळ, अहमदनगर। कोतुळे पतसंस्था आज 5-6 वर्ष बंद आहे। ठेवीदारांना लवडावडीची उत्तरं देऊन काढून देतात। गोरगरिबांचे पैसे बुडवलेत। मॅनेजर आणि चेअरमन आईश माझ्या करून त्या पैशानं जगतात। आज काय मागणी केली तुम्ही आणि कुठं कोणाला पत्र दिले? आज 6 वर्ष आम्ही आजपतोय, पैसे आम्हाला भेटाना। आम्हाला जर 30 तारखेपर्यंत पैसे दिले तर ठीक, नाही तर आम्ही आत्मदहन करू सहाय्यक निबंधकच्या ऑफिसपुढे।